नमस्कार, माझं नाव आहे मेघा आणि तुम्हा सर्वांचं कुकिंग विथ मेघामध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीपासून वडी. ही वडी अतिशय खुसखुशीत पण आहे आणि अतिशय चविष्ट आहे. चला तर मग ही वडी बनवायला आपण आता सुरू करूया. यासाठी लागणारे साहित्य आहे हरभऱ्याची डाळ. इथे मी 10 तास हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे. ती नंतर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला पालक, कोबी, बारीक चिरलेला गाजर, हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एका वाटीमध्ये 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि हळद घेतलेली आहे. तसेच चवीनुसार मीठ. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली डाळ, आलं आणि लसूण, हिरवी मिरची आणि सर्व ड्राय मसाले, चवीनुसार मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी घालून आपण हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत. वाटल्यानंतर या बॅटरची कन्सिस्टन्सी साधारणतः याप्रमाणे दिसायला हवे. यामध्ये बारीक चिरलेला कोबी आणि लिंबू पिळून घेणार आहोत. सुरुवातीला साहित्यामध्ये लिंबू मी दाखवला नव्हता. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिक्स करून त्याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्या. आता एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेला पालक आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यात बॅटरमधला थोडासा जो पोर्शन आहे तो याच्यामध्ये घालून आपण तो मिक्स करून घेणार आहोत. याच पद्धतीने आपण गाजरपासून पण हा बॅटर तयार करून ठेवूया. तर अशा प्रकारे गाजरपासूनचे, कोबीचे आणि पालकापासून बनवलेली वडीचे बॅटर तयार झालेले आहेत. आपण आता हे मिश्रण उकडून घेणार आहोत. सर्वप्रथम एका पॅनला आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये गाजर आणि कोबी आणि पालकपासूनचे जे मिश्रण आहे ते आपण ॲड करून घेऊया. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी हा तिरंगा बनवायचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये ही रेसिपी त्यांना बनवून देऊ शकता. आपली वडी उकडलेली तयार झालेली आहे. तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर ही वडी तुम्ही अशीच खा. आता इथे मी काही वड्या तळून घेणार आहे. ह्या वड्या आधीच उकडलेल्या असल्यामुळे याला आपण फक्त कलर आणायला किंवा एक तो खुसखुशीत पण आणण्यासाठी आपण तळून घेणार आहोत. हाय गॅसवरती तुम्ही ह्या सर्व वड्या तळून घ्या आणि साधारणतः ब्राऊन कलर आल्यानंतर या वड्या आपण काढून घेणार आहोत बाजूला. अशा प्रकारे आपली खुसखुशीत आणि खमंग अशी वडी तयार झालेली आहे. या वडीसोबत जर गरमागरम चहा असेल तर अजूनच मजा येईल. तुम्ही देखील ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. अजून इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी कुकिंग विथ मेघाला सबस्क्राईब करा.